ज्या गावात अजूनही रस्ताच पोहोचला नाही त्या गावातील रुग्णांच्या समस्या मात्र संपता संपेना अशी परिस्थिती आजही कायम आहे। पाथर्डी ग्रामपंचायत हद्दीतील भाटीपाड्यातील एका रुग्ण महिलेला चालता येत नसल्याने त्या रुग्णाला ग्रामस्थांनी झोळीत बांधून वाहत्या नदीतून डोंगर टेकड्या चढत जवारच्या कुटीर रुग्णालयात दाखल केले आहे। रुग्ण महिलेला झोळीत बांधून काळशेती नदीतून रुग्णालयात दाखल केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला आहे। या भागातील गरोदर महिलांसह रुग्णांचे आतोनात हाल होत असून स्वातंत्र्यानंतर त्या भाटीपाड्यातील रुग्णांसह नागरिकांनाही हाल सहन करावा लागत आहे। 35 कुटुंबे वास्तव्य करीत असलेले जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत पाथर्डीपैकी भाटीपाडा येथील 40 वर्षीय लक्ष्मी लक्ष्मण घाटाळ या महिलेच्या पायाला मोठी दुखापत झाली होती। जखम अधिक वाढत गेल्याने या रुग्ण महिलेला पायी चालणे कठीण झाले। या जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले नाही तर तिचा जीव जाऊ शकतो। अखेर तेथील ग्रामस्थांनी त्या जखमी महिलेला झोळीत बांधून वाहत्या काळशेती नदीतून उतरावे लागले। काळशेती नदीचे 100 मीटरचे पात्र असून मोठी नदी आहे। सध्या पावसाळा सुरू असल्याने नदीचे पात्र भरून वाहत असतात। त्यानंतर त्या महिलेला झोळीतून डोंगर टेकड्या चढून मुख्य रस्त्यापर्यंत 3 किमी पायीच प्रवास करावा लागला। अखेर त्या जखमी महिलेला उपचाराकरिता जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखलही केले। प्रश्न रुग्णाला डोलीत नेण्याचा नाही तर त्या आदिवासी पाड्यांना अजूनही रस्ताच आणि पूल नाही तर मग ॲम्ब्युलन्स येणार तरी कुठून? ग्रामस्थ ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता पिढ्यान पिढ्या रुग्णांना गरोदर महिलांना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी झोळीचाच आधार घेत आहेत। खरं म्हणजे भाटीपाडा गावात जाण्यासाठी रोजगार हमीतून केलेला कच्चा रस्ता आहे। पावसाळ्यात साधी मोटरसायकल देखील जाऊ शकत नाही त्यामुळे पावसाळ्यात रस्ता बंदच असतो। भाटीपाड्यात जाण्यासाठी काळशेती नदीवर पूल नसल्याने पावसाळ्याची तजवीज करून ठेवावी लागते। पावसाळ्यात रुग्ण गरोदर महिला सर्पदंश झालेल्या रुग्णांचे हाल होऊन अनेकांना जीव गमवावा लागल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले।